नमस्कार विद्यार्थी मित्र हो मॅथ्स क्लासरूम मध्ये वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता आठवी स्कॉलरशिपसाठी फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये घेण्यात आलेल्या गणितीय विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस यांची उत्तरे स्पष्टीकरणासह जाणून घेणार आहोत सो so, लेट्स गेट स्टार्ट ओके स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन काय पहा पंधराशे पंच्याहत्तरच्या नंतर येणारी एकोणपन्नासावीस समसंख्या व एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरावी समसंख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे आपल्याला इथं मुळात ज्या दोन संख्या दिल्या आहेत त्या पाहायच्यात सुरुवातीची संख्या म्हणजेच पंधराशे पंच्याहत्तरच्या नंतर येणारी एकोणपन्नासावी समसंख्या आणि त्यानंतरची म्हणजेच एक हजार अठ्ठावीसच्या मागील सत्तरावी समसंख्या आणि या दोन संख्यातला जो फरक आहे तो कोणाचा वर्ग आहे ते आपल्याला शोधायचा आहे सुरुवातीला या दोन संख्या पाहूया पहिली संख्या म्हणजेच पंधराशे पंच्याहत्तर या संख्येच्या येणारी नंतर नंतर येणारी म्हणजेच याच्या पुढची संख्या हवी आहे जी एकोणपन्नासावी हवी आणि शिवाय ती सम हवी आहे मुळात पंधराशे पंच्याहत्तर ही संख्या विषम आहे आणि याच्या पुढची एकोणपन्नासावी आम्हाला समसंख्या विचारलेली आहे आणि दुसऱ्या संख्येच्या बाबतीत असं सांगितलंय की एक हजार अठ्ठावीसच्या पाठीमागील पाठीमागील याचा अर्थ आपल्याला ही दिलेली आहे की एक हजार अठ्ठावीस ही जी संख्या आहे या एक हजार अठ्ठावीसच्या मागील म्हणजेच आपल्याला पाठीमागची करायची असेल तर आपल्याला वजा बाकी करावी लागेल याच्या पाठीमागील जी सत्तरावीस समसंख्या आहे ती विचारलेली आहे इथं एक हजार अठ्ठावीस सुद्धा सम दिलेले आणि याच्या पाठीमागची सत्तरावी सम विचारलेले सुरुवातीला आपण याच्या पुढचीही सम आणि याच्या ही सम शोधूया त्यासाठी आपण काय करतो पहा जर विषम देऊन सम पाहिजे असेल तर सुरुवातीला फक्त एकच मिळवूया म्हणजे पंधराशे पंच्याहत्तर नंतर येणारी संख्या म्हणजे पंधराशे शहात्तर ही पहिली समसंख्या झाली परंतु आम्हाला एकोणपन्नासावी पाहिजे म्हणजे अजून अठ्ठेचाळीस पुढे समसंख्या कोणत्याही क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजे अठ्ठेचाळीस संख्या पुढे जायचं असेल तर अठ्ठेचाळीसची दुप्पट आपण शहाण्णव मिळवायला पाहिजे म्हणजे ही पहिली सम आणि पुन्हा अठ्ठेचाळीसची दुप्पट शहाण्णव मिळवली म्हणजे एक अधिक अठ्ठेचाळीस म्हणजे ही ती एकोणपन्नासावी समसंख्या असेल म्हणजेच या दोघांची जरा बेरीज करूया सहा अधिक सहा बारा हातचे आले एक नऊ अधिक एक दहा दहा अधिक सात सतरा पुन्हा हातचे आले एक अधिक पाच सहा आणि हा एक याचा अर्थ सोळाशे बहात्तर ही संख्या सम आहे आणि ती पंधराशे पंच्याहत्तर नंतर एकोणपन्नासावी आहे असं आपण म्हणू शकतो याच पद्धतीनं एक हजार अठ्ठावीसच्या मागील पाहिजे म्हणून आपण वजाबाकी करणार दिलेली सम आहे हवी असणारी सम आहे म्हणजे डायरेक्ट आपण सत्तरची दुप्पट जी एकशे चाळीस येते ती कमी करूया म्हणजेच एक हजार अठ्ठावीस मधून आपण एकशे चाळीस कमी करू म्हणजे ज्यांची वजाबाकी किती येईल पहा आठ वजा, वजा शून्य आठ दोन वजा चार म्हणजेच बारा तोन चार गेले आठ हातचे दिले एक पुन्हा दहा वजा दोन म्हणजेच आठ आट, म्हणजे आठशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या एक हजार अठ्ठावीसच्या पाठीमागील सत्तरावी समसंख्या होईल आता आपल्याला काय करायचं की या ज्या दोन संख्या आहेत सोळाशे बहात्तर आणि आठशे अठ्ठ्याऐंशी यांच्यातील फरक असं सांगितलंय म्हणून आपण या सोळाशे बहात्तर मधून आठशे अठ्ठ्याऐंशी कमी करू यांची वजाबाकी किती येते बारा वजा आठ म्हणजे चार हातशे आले एक नऊ अधिक आठ म्हणजे सतरा पुन्हा आला एक नऊ आणि सात म्हणजे सोळा आणि हा शून्य याचा अर्थ यांची वजाबाकी जी आली ती सातशे चौऱ्याऐंशी आली सातशे चौऱ्याऐंशी कुणाचा वर्ग आहे जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की सातशे चौऱ्याऐंशी हा अठ्ठावीसचा वर्ग आहे म्हणजेच यांच्यातला हा जो फरक आहे हा अठ्ठावीस या संख्येची वर्ग संख्या म्हणजे आपण पर्याय क्रमांक दोन द्यायला हवं जर तुम्हाला वर्ग पाठ नसतील तर आपण वर्गमूळ तोंडी कसं शोधायचं हे जे अभ्यास आहे त्या पद्धतीने तुम्ही ते सांगू शकता नेक्स्ट क्वेश्चन काय पहा रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा तीनशे चार भाग व सतरा पाने वाचली तेव्हा अठ्ठावीस पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा तीनशे पाच भाग व वीस वी पाने वाचली तेव्हा सव्वीस पाने शिल्लक राहिली तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती इथं आपल्याला माहिती देत असताना रवीनानं मराठीचं पुस्तक आणि काजलनं जे इतिहासाचं पुस्तक वाचलेलं आहे त्यामध्ये पानांची संख्या आणि त्यात भाग आपल्याला इथं दिलेला आहे सुरुवातीला असं सांगितलं की एवढा भाग वाचल्यानंतर एवढी पानं आणि एवढी पानं आहेत याचाच अर्थ पानांची इथे दोन वेळा संख्या दिलेली आहे सुरुवातीला आपण त्याचा विचार करू म्हणजे तीनशे चार म्हणजे हा भाग असेल समजा हा भाग आहे तो तीनशे चार भाग हा भाग अधिक सतरा पानं वाचली त्यावेळी अठ्ठावीस पानं शिल्लक राहिली ही रवीनाच्या मराठीच्या पुस्तकातील पानांची संख्या झाली याच पद्धतीनं काजलनं सुरुवातीला तीनशे पाच भाग वाचला त्यानंतर वीस पानं वाचली तेव्हा सव्वीस पानं शिल्लक राहिली आता ही सतरा अठ्ठावीस वीस सव्वीस ही पानांची प्रत्यक्ष संख्या आहे तर तीनशे चार तीनशे पाच हा त्या एकूण पुस्तकाच्या पानांचा भाग दिलेला आहे आपण प्रत्यक्ष जी संख्या आहे त्यांची सुरुवातीला बेरीज करू म्हणजेच हा आठ अधिक सात पंधरा हजार एक दोन आणि दोन चार याचाच अर्थ ही पंचेचाळीस पानं आहेत शिवाय इथं वीस अधिक सव्वीस म्हणजे ही शेहेचाळीस पानं आहेत आता भागांचा जर विचार केला तर काय होतं पहा एवढ्या भागामध्ये तीनशे चार पानं आहेत म्हणजे पैकी तीन भाग इथं आहेत म्हणजे इथं एकच भाग राहिला म्हणजे आपण असं म्हणू शकतो जर पैकी तीन भाग इथं असतील तर चार पैकी एक भाग हा इथं असणार आहे याच पद्धतीने इथं पाच पैकी तीन भाग हे इथं असतील तर पाच पैकी दोन भाग हे इथं असणार आहे आता त्या पुस्तकामध्ये पानं किती आहेत ते शोधत असताना आज इथं आपण एक्स चल वापरू शकतो किंवा डायरेक्ट चलनाचा आधार घेऊ शकतो चलनाचा चलनाच आधार घ्यायचा असेल तर आपण असं इथं म्हणू शकतो की ही पंचेचाळीस पानं म्हणजेच एक भाग एक भाग म्हणजे पंचेचाळीस पानं कारण इथं चारपैकी तीन भाग वाचून झालेली आहेत म्हणजे इथला हा एक भाग आहे हा एक भाग म्हणजेच ही दोन एकूण संख्या म्हणजेच पंचेचाळीस याचा अर्थ एक भाग म्हणजे पंचेचाळीस व याच्या आधारे जर आपल्याला चार भाग शोधायचे असतील तर आपण पंचेचाळीस गुणिले चार करू म्हणजे पंचेचाळीस ची दुप्पट नव्वद नव्वद ची दुप्पट ऐंशी याचाच अर्थ रवीनाच्या मराठीच्या पुस्तकामध्ये एकशेऐंशी पानं आहेत याच पद्धतीने इथं आपण असं म्हणू शकतो की हा जो दोन भाग आहेत हे दोन भाग म्हणजेच इथं शेहेचाळीस आलेले आहेत म्हणजे दोन भागामध्ये शेहेचाळीस पानं म्हणजेच आपण एका भागाची सुरुवातीला माहिती घेऊ म्हणजे एका भागामध्ये शेहेचाळीस ची निमपट तेवीस पानं असतील परंतु या पुस्तकाचे एकूण पाच भाग आहेत याचा अर्थ पाच भाग म्हणजे तेवीस गुणिले आपल्याला पाच करावं लागेल म्हणजे तेवीस ची पाचपट एकशे पंधरा होईल म्हणजेच काजलच्या त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये एकशे पंधरा पानं आहेत असं आपण म्हणू शकतो आणि आपल्याला फायनली असं विचारलेलं आहे की रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती म्हणजेच हा एकशे ऐंशी आणि हा एकशे पंधरा यांची वजाबाकी करावी लागेल म्हणून आपण जर एकशे ऐंशी वजा एकशे पंधरा केलं तर दहा वजा पाच पाच आजच्या दिला एक आठातून दोन गेले सहा आणि हा शून्य म्हणजे पासष्ट पाने जास्त होती असं आपण म्हणू शकतो जो आम्हाला पर्याय क्रमांक एक दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर चारास पाच आहे आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर तिनाच दोन आहे जर आर्यनचे आजचे वय चोवीस वर्षे असेल तर अथर्वचे आजचे वय किती आपल्याला इथं दोन वेगवेगळी गुणोत्तरं सांगितलेली आहेत पहा सुरुवातीला आर्यन व आदिती यांच्या वयाचं गुणोत्तर चारास पाच दिलेलं आहे त्यानंतर आदिती व अथर्व यांच्या वयाचं गुणोत्तर दोना तिनास दोन दिलेलं आहे आर्यनचं आजचं वय चोवीस वर्ष असेल तर अथर्वचं आजचं आथ वय विचारलेलं आहे इथं आपण आर्यनचं वय दिलेलं आहे म्हणून आर्यनचं वय वयाचं जे गुणोत्तर ज्यामध्ये दिलेलं आहे त्याच्या आधारे आपण आदितीचं वय शोधू शकतो आणि त्याच्या आधारे नंतर आपण अथर्वचं वय शोधू शकतो परंतु इथं जर तीन व्यक्ती दिले असतील म्हणजे आर्यन आदिती अथर्व असे तीन विद्यार्थी दिलेले आहेत त्यावेळी ऍट अ टाइम आपण तिघांचं गुणोत्तर जरी शोधलं तरी सुद्धा ते आपल्या लगेच लक्षात येईल त्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया पहा आपल्याला हे जे तीन विद्यार्थी आहेत ते म्हणजे आर्यन अदिती आणि अथर्व यामध्ये यांचं जे गुणोत्तर आहे ते एकत्रितरित्या पाहण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला आर्यन आणि आदिती यांचं गुणोत्तर जे दिलेलं आहे ते चारास पाच त्यानंतर आदिती आणि अथर्व यांचं गुणोत्तर जे दिलेलं आहे ते तीनास दोन म्हणजेच आदितीचं गुणोत्तर सांगत असताना आर्यन सोबत सांगत असताना तिथं पाच भाग आहेत आणि अथर्व सोबत सांगत असताना तीन भाग आहेत म्हणून आपण पाच आणि तीनचा लसावे घेऊ आता यामध्ये सामायिक काही नाही म्हणजे त्यांचा पाडा जो आहे पाच त्रिक पंधरा हा त्याचा गुणाकार घेतो आता याचा अर्थ काय होतो पहा इथं पाचचा आपण पंधरा केला म्हणजे पाच ची तिप्पट झाली याचा अर्थ चार ची सुद्धा आपण तिप्पट करू म्हणजे चार त्रिकम बारा केला याचा अर्थ असा झाला ज्यावेळी आपण चारास पाच म्हणतो याचाच अर्थ बारास पंधरा आहे म्हणजे चारास पाच गुणोत्तर म्हणजेच बारास पंधरा गुणोत्तर असा याचा अर्थ झाला सेम वे या तीनची ची पाचपट पंधरा झालेली आहे म्हणजे दोन ची पाचपट दहा होईल म्हणजे जे गुणोत्तर तीनास दोन आहे त्याचा म्हणजे ही गुणोत्तर बघत असताना ज्यावेळी आपण सुरुवातीला असं म्हटलं आर्यन आदितीचं चारास पाच याचाच अर्थ ते गुणोत्तर बारास पंधरा आदिती अथर्व यांचं गुणोत्तर तीनास दोन याचाच अर्थ ते गुणोत्तर पंधरास दहा म्हणजे ज्यावेळी आपण तिघांचा ऍट विचार करू त्यावेळी त्यांचं गुणोत्तर बाराच पंधरास दहा आहे म्हणजे याच वय जर बारा एक वर्ष असेल तर याचं वय पंधरा एक्स वर्ष असेल आणि याचं वय दहा एक्स वर्ष असेल मग या तिघापैकी कुणाचंही वय दिलं तर आपण एकमेकांची वय सांगू शकतो आम्हाला सांगितलेलं आहे की आर्यनचं आजचं वय चोवीस वर्ष आहे आर्यन म्हणजेच बारा एक्स याचाच अर्थ बारा एक्स म्हणजे चोवीस वर्ष म्हणजेच ची किंमत शोधत असताना चोवीस भागिले दोन म्हणजे एक्स चोवीस भागिले बारा म्हणजे ची किंमत आम्हाला दोन मिळेल आता एकदा एक्स मिळाला तर आम्ही सांगू शकतो अथर्वचे आजचे वय अथर्व आज दहा एक्स वर्षांचा आहे याचाच अर्थ दहा गुणिले दोन जर केलं तर आपल्याला वय वीस वर्ष मिळेल जो आम्हाला पर्याय क्रमांक चार दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन काय पहा कंसामध्ये वर्गमुळात सहा पॉइंट दोन पाच अधिक घनमुळामध्ये शून्य पॉईंट सात दोन नऊ अधिक वर्गमुळामध्ये एक पॉइंट दोन एक छेद वर्गमुळामध्ये वीस पॉइंट दोन पाच कंसाचा वर्ग बरोबर किती आपल्याला इथं याची किंमत काढायला का सांगितलेली आहे कंसाचा वर्ग आहे त्याच्या अगोदर कंसाच्या आत जे काही वर्गमूळ घनमूळ आहे त्यांची किंमत काढून घेऊया त्यासाठी ते आपल्याला काही वर्ग आणि वर्गमूळ पाठ असावीत आपण सांगू शकतो की सहाशे पंचवीसचं वर्गमूळ हे पंचवीस येतं याचाच अर्थ सहा पॉइंट पंचवीस म्हणजेच दोन पाच याचं वर्गमूळ हे दोन पॉईंट पाच असेल म्हणजे वर्गाच्या ठिकाणी जर दोन दशांश पॉइंटच्या पुढे दोन घरं असतील तर इथं आपण पॉईंटच्या पुढे एकच घर घेतो याच्या उलट ज्यावेळी घनमूळ असतं त्यावेळी तीन घराच्या ऐवजी एक घर घेतो सातशे एकोणतीस घनमूळ हे नऊ येतं म्हणजे चा घन सातशे एकोणतीस आहे याचा आता शून्य पॉईंट सात दोन नऊ याचं जे घनमूळ येणार आहे ते शून्य पॉईंट नऊ येईल आणि हा एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे म्हणजे एक पॉईंट दोन एकचं वर्गमूळ जे येणार आहे ते एक पॉईंट एक येईल या पद्धतीने यांची वर्गमूळ घनमूळ आपण सुरुवातीला शोधून घेऊया त्याच पद्धतीने छेदा आपल्याला जे सांगितले सा सा आहे, आहे ते वीस पंचवीस जर आपण पंचेचाळीसचा वर्ग केला तर चारा पंचे वीस च्या ऐवजी लिहितो म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार दोन पाच याचं वर्गमूळ जे येणार आहे ते म्हणजे चार पॉईंट पाच या पद्धतीनं आपण सुरुवातीला या कंसाच्या आत जी वर्गमूळ आहेत किंवा घनमूळ आहेत त्यांच्या किमती शोधून घेतल्या आता आपल्याला इथं अधिक चिन्ह आहे म्हणून ह्या दशांश पूर्णांकांची सुरुवातीला बेरीज करू म्हणजेच दहा, दोन पॉईंट पाच शून्य पॉईंट नऊ आणि एक पॉईंट एक म्हणजेच बेरीज करत असताना नऊ अधिक एक दहा दहा आणि पाच पंधरा हातच्या एक पॉईंटच्या खाली पॉईंट देऊ दोन अधिक दोन म्हणजे चार म्हणजे अंशाची किंमत आली चार पॉईंट पाच छेदाची किंमत ऑलरेडी चार पॉईंट पाच आहे आणि याचा वर्ग आहे आता चार पॉईंट पाचला चार पॉईंट पाच न भाग लावला म्हणजे उत्तर येईल म्हणजे कंसाच्या आतली किंमत एक आली त्या एकचा जर वर्ग केला तर तो एकच राहणार आहे जो आम्हाला पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे म्हणजे आपण नेहमीप्रमाणे वर्गमूळ शोधली फक्त वर्गमूळ घनमूळ शोधत असताना वर्गमूळ शोधत असताना पॉईंटच्या पुढे दोन घरं असतील तर इथं एकच घर दिलं आणि घनमुळाच्या बाबतीत तीन घरं असतील तर एक घर दिलं आणि नंतर आपण ही बेरीज केली म्हणजे आपोआप आपल्याला याचं उत्तर मिळत गेलं नेक्स्ट क्वेश्चन काय पहा खालील पर्यायात त्रिकोणासाठी तीन बाजूंची मापे दिली आहेत त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही आपल्याला प्रत्येक पर्याय जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्याला तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे मात्र आपल्याला असं विचारलेलं आहे की त्रिकोण रचना होणार नाही असा ऑप्शन कोणता आहे आता त्रिकोण रचना करण्यासाठी आपल्याला तीन बाजू जर दिल्या तर आपण त्रिकोण रचना करू शकतो मात्र जर माहिती चुकीची असेल तर त्रिकोण रचना करू शकणार नाही चुकीची माहिती म्हणजे काय आपण त्रिकोणाच्या बाबतीत एक गुणधर्म अभ्यास दिलाय की कोणत्याही दोन बाजूंची जर बेरीज केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते उदाहरणार्थ समजा ही सर्वात मोठी बाजू आहे ही सात सेमी असेल आणि या ज्या लहान बाजू आहेत समजा मी ही दोन सेमी घेतली आणि ही जर मी चार सेमी घेतली तर याचा अर्थ काय होतो थोडासा लक्षात घ्या जर मी सरळ अंतर गेलो तर हे सात सेंटीमीटर झालं आणि मी असा अंतर फिरून गेलो तर याचा अर्थ दोन अधिक चार म्हणजे सहा सेमी झालं जे चुकीचं आहे सरळ अंतर हे नेहमी ही कमी असायला हवं म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते पण जरी अशी माफ दिली तर या पद्धतीचं त्रिकोण आपण रचना करू शकणार नाही याचाच अर्थ अशा प्रकारे ऑप्शन यातला कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी आपल्याला या ऑप्शनमध्ये जी सर्वात मोठी बाजू दिलेली आहे ती सुरुवातीला हवं तर साईडला घेऊया म्हणजे या पहिल्या ऑप्शन मध्ये सात सेमी असेल दुसऱ्या ऑप्शन मध्ये सात पॉइंट दोन सेमी असेल तिसऱ्या ऑप्शनमध्ये आठ पॉईंट पाच सेमी आणि चौथ्या पर्यायामध्ये आठ सेमी आता उदलेल्या दोन बाजू आहेत त्या लहान बाजू आहेत त्यांची जर बेरीज केली तर ती यापेक्षा नेहमी जास्त यायला हवी समजा पहिला पर्याय आपण चेक केला ज्यामध्ये एक बाजू पाच पॉइंट पाच आणि एक बाजू चार आहे याचाच अर्थ पाच आणि चार नऊ म्हणजे नऊ पॉईंट पाच सेमी झालं जे मोठं आहे सात सेमी पेक्षा म्हणजे यामध्ये त्रिकोण रचना करता येते दोघांची बेरीज ही नेहमी जास्त झाली पाहिजे जर आपण ह्या दुसऱ्या पर्यायाचा विचार केला तर पहिली बाजू तीन पॉईंट सात आणि एक बाजू आहे ती म्हणजे पाच पॉइंट दोन यांची बेरीज केली तर सात दोन नऊ पाचन तीन आठ आठ पॉइंट नऊ जी जास्त आहे सात पॉइंट दोन पेक्षा म्हणजे इथं सुद्धा त्रिकोण रचना करता येते जर आपण तिसरा पर्याय पाहिला तर त्यामध्ये बाजू लहान आहेत त्या म्हणजे चार पॉईंट दोन अधिक तीन पॉइंट चार जर यांची बेरीज केली तर चार आणि दोन सहा हा पॉइंट चार आणि तीन सात सात पॉइंट सहा परंतु इथं एकच बाजू आठ पॉईंट पाच दिलेली आहे म्हणजे या दोन बाजूपेक्षा यांच्या बेरजेपेक्षा ही तिसरी बाजू मोठी दिसते म्हणजे या पद्धतीने आलं म्हणजे ही कोण रचना होणार नाही हवं तर आपण हा लास्ट पर्याय पाहू एक बाजू चार आणि एक बाजू पाच पॉईंट तीन जर याची बेरीज केली तर नऊ पॉईंट तीन येते जी जास्त आहे आठ सेमीपेक्षा म्हणजे हा पर्याय जर पाहिला तरी इथं आपण असं म्हणू शकतो की दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा लहान आली म्हणजे या पर्यायानुसार त्रिकोण रचना करता येणार नाही ना म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन असेल तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस यांची उत्तरे समजावून घेण्याचा प्रयत्न केला उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता आठवी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू